दोंडाईच्या इथे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शहरातील आयलेबाई होडकर नगर, स्टेशन रोड, गरीब नवाज कॉलनी या भागात रस्ते भूमिगत गटारी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच शुद्ध पाणी पुरवठा योजना देखील साकारली जाणार आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शुद्ध पाणी पुरवठा योजना देखील साकारली जाणार आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष नयनकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रवी उपाध्य, नगरसेवक नरेंद्र गिरासे, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. तोंडाईच्या शहरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आमचा हा माधवपुरा परिसर. त्या माधवपुरा परिसरामध्ये 65 लाखाचे रस्ते आणि गटर याचं आता भूमिपूजन झालं आणि याच्यामधला मुख्य रस्ता जो आहे हॉस्पिटलपासून तर आमच्या या गावातील वस्तीपर्यंत जोडण्याचा रस्ता इथे निर्माण करण्याचं काम आम्ही सुरुवात करतो. गावातल्या मुख्य रस्त्यांना गल्यांशी जोडणं हा याच्यामधनं एक प्रयत्न आहे. गटर आणि रस्ते असतील गाव भागामध्ये, आमच्या धनगरवाड्यामध्ये, अहिल्याबाई होळकर नगरमध्ये, त्याचबरोबर माधेपुरा, पुढे आता आमचं इथं स्टेशन भागामध्ये, त्याच्यानंतर गरीब नवाज कॉलनी, सगळ्या गावाच्या सगळ्या भागांमध्ये विकासाचं काम हे चाललेलं आहे आणि फार मोठा विकास असल्यामुळे लोकांचा पाठिंबा. हे आमचं गाव जे हे छोटं गाव जरी असलं तरी मोठी बाजारपेठ आहे आणि या गावाचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणी योजना असेल, नदी खोलीकरण असेल, अशा विविध कामं आम्ही हाती घेतली आणि आम्हाला अभिमान आहे की डोंडाईच्यातली नगरपालिका ही महाराष्ट्रातली नंबर 1 नगरपालिका ही तयार आम्ही करू शकलो. त्याचंही नजीकच्या काळामध्ये उद्घाटन होईल आणि अनेक कार्यक्रमांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सगळ्यांना आमच्या या छोट्याशा गावांना आणून या गावाची शोभा वाढवण्याचं आम्ही काम करणार आहे. गावाच्या लोकांचा फार मोठा पाठिंबा आहे. त्या सगळ्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.